तुल्यबळ म्हणजे असं आहे की खडसे साहेबांनी त्या दूध संघातनं जे लोणी बटर जे सगळं खाल्लं ते पैसे ते आता इथं वापरतील परंतु आम्ही जनतेच्या दरबारात वस्तुस्थिती मांडू परिस्थिती मांडू मागचा काळ कसा गेला तो सांगू आणि उद्याचा काळ दूध संघाचा कसा राहील हे सकारात्मक चित्र आम्ही मांडणार आहोत त्यांना या दूध संघाशी त्या सत्तेशी ते केंद्र त्यांच्या हातात त्यांच्या परिवाराजवळ राहावं ही त्यांची मानसिकता कायम राहिली आहे खरं तर आमच्याकडून पण प्रस्ताव गेला होता की जर बिनविरोध करायचं असेल तर ह्या आमचा कोणालाही म्हणजे सतीशांना असतील मोरे काका असतील किंवा तिकडून देवकरप्पा असतील इतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकं असतील तुमच्याकडनं काही लोकं द्यायचे असतील तर आमचं त्यांना वैयक्तिक विरोध नव्हता परंतु खरं तर अगोदर राष्ट्रवादीत तेही होते एक समोपचाराने जे घडायचं परंतु खडसे साहेबांनी मागच्या काळात जिल्हा बँकेला आम्हाला विश्वासात घेऊन जो विश्वासघात केला आम्ही असा काही विश्वासघात केला नाही स्पष्ट भूमिका घेतली ते सोडून काय असेल तर सांगावं आणि त्यांच्याही व्यक्तीविरोधात नव्हतं वृत्तीविरोधातच आमचा विषय होता की त्यांच्यावर एवढे आरोप केले आहेत चार्जशीट दाखल होत आहेत एवढे एफ आय आर दाखल झालेले आहेत कोर्टात वाद चालले आहेत त्याच्यावर तपास इन्क्वायरी चालल्या आहेत त्याच्यामुळे ज्या लोकांवर आपण आरोप केले त्यांना सोबत घेऊन इथं कसं लढणार आणि दूध संघाचं जर हित आपण समजतो आहे तर मला असं वाटतं की ते हित त्यांना सोडूनच आम्हाला दिसत होतं म्हणून ती भूमिका आम्ही घेतली होती मला काय वाटतं जनतेला जे वाटेल मी माझी भूमिका घेऊन जनतेसमोर जाणार आहे त्यांनी जर या दूध संघात पारदर्शक निस्वार्थी चांगलं काम केलं असेल तर जनता मॅन्डेट देईल पण मला विश्वास आहे मला अनेक सभासदांचे यावर फोन आले आहेत की आम्ही तुमच्यासोबत राहू खास करून मुक्ताईनगर त्या परिसरातून जे जनतेला वाटत होतं की त्यांचा जो बाले किल्ला ते समजत होतं तशी वस्तुस्थिती नाही आहे मी तुम्हाला सांगतो चित्र ज्या निकाल लागेल तर ते कुठे आहेत हे त्यांना मतांच्या माध्यमातून जनता दाखवणार आहे नाही असं काही नाही आहे ही सर्वांचीच इच्छा होती की बाबा हे अशा पद्धतीने झालं पाहिजे आणि सर्व यामध्ये आम्ही आता याच्यात ताकदीने उतरलो आहोत आणि यामध्ये उगीच काही कोणाला टार्गेट करून किंवा एकट्या कोणाची इच्छा असो किंवा नसो काही मानसिक हतबलतेतून काही लोक पराभावाचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे ते कदाचित आता असे आरोप प्रत्यारोप करत असतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट